नमस्कार, शारदाचं व्हिडिओ डायरीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 34 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी इथे सांगणार आहे। ते पेपरची इथे मी डबल घडी करून घेतलेली आहे। याप्रमाणे आपल्या ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 1 इंच त्याच्यामध्ये वाढून घेऊयात, म्हणजेच इथे घ्यायचे आहेत 14 इंच। इथूनही आपण 14 इंच घेणार आहोत। शोल्डर आहे 5.5 इंच, इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। छाती आपली 34 इंच आहे। इथे कमरेचा चौथा भाग 1 इंच टकसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। इथे आता आपण बॉक्स तयार करून घेऊयात। या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। इथे आता बॉक्स तयार झालाय आपला। इथून मी 1.5 इंच घेतले आहेत, इथे 1.5 इंच घ्यायचे आहेत, इथेही 1.5। हा मागच्या बाजूचा शेप आहे आपला, असा गोलाकार करून घ्यायचा आहे। आपल्याला आता इथे शोल्डर रुंदी घ्यायची आहे। इथे 3 इंच घेतलेत मी। मागचा गळा आहे आपला 9.5 इंचाचा, इथून 2.5 इंच घ्यायचे। इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात। आता आणि 1/2 इंच आत घेऊन हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। बरोबर असा गोल आकार द्यायचा आहे। आपल्याला आवडेल तो आकार आपण इथे देऊ शकता। आपण आता याचं कटिंग करून घेऊयात। दोन्ही भागाचं कटिंग आपल्याला करायचं नाही आहे। इथे हा वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे। हे आपल्या मागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे। आता टकसाठी इथे आपण 4 इंच घेतले, इथूनही आपल्याला 4 इंच घ्यायचे आहे। हा 1 इंचाचा टक्स आहे। दोन्ही बाजूने 1/2 इंच घेतले आहेत मी। इथे आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचे आहेत आणि हा जो कट केलेला आपला मागचा भाग आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। सरळ रेषा आखून घेतली आणि इथूनही आपण 1/2 इंच वाढून घेतलेले आहेत बाहेरच्या बाजूने। आणि याला आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं याच्यावर। आता हा भाग आपण बाजूला ठेवून घेऊयात। इथून एक रेषा आखून घ्यायची। हे दोन्ही बाजूने आपण समोरून 1/2 इंच आणि खालच्या बाजूने 1 इंच असे वाढून घेतलेत। इथून आपण 2 इंच वाढवलेले आहेत आणि इथून 1/2 इंच वाढवायचे अशी क्रॉस रेषा आखून घ्यायची आहे। आपला पुढील गळा आहे 5.5 इंच, 1/2 इंच त्याच्यामध्ये वाढून घेतलेले आहेत। इथे शोल्डर रुंदी 3 इंच घेतली, इथूनही आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहेत। याचाही आपण आता बॉक्स तयार करूयात।
इथून ही अर्धा इंच आतमध्ये घेऊन गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे। शोल्डरचा मध्ये घ्यायचा आहे, इथे आपल्याला उंची घेतली त्याची 10 इंच, इथून आपण 4 इंच घेतलेत, इथूनही आपल्याला 4 इंच घ्यायचे आहेत। इथे 2 इंचावर मी खूण करून घेतली एक, इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची। इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये असा पुढच्या बाजूचा शेप आहे हा, असा गोलाकार करून घ्यायचा आहे। बरोबर हा मध्य आहे मुंड्याचा आपल्या, आणि असा जोडून घेतलेला आहे आपण तो। इथून 2 इंच घेतलेत मी, इथून 2 इंचाची खूण केली होती, तिथेच आपल्याला समोर ही खूण करून घ्यायची। सरळ अशी रेषा जोडून आणि अशी तिरपी रेषा करून घेतली आपण, हा असा गोल आकार करून घ्यायचा आहे आपल्याला। मी इथून ही तिरपी रेषा आखून घेतलेली आहे। कटिंग करून घेऊयात आता आपण। इथून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे, दोन्ही भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तिथून बरोबर आपला हा गोलाकारात कट आलेला आहे। आपण आता बाहीचं कटिंग पाहूयात। इथे पेपरचे मी डबल घडी करून घेतलेली आहे। बाही लांबी आहे 5 इंच, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढून घेतलेले आहे। तिथे आणि आपलं जितकं मुंड्याचं माप आहे ते मी इथे घेतलेले आहेत 8.5 इंच। आपण परत आता इथे मुंड्याचं माप पाहून घेऊयात। बरोबर 8.5 इंच आहे ते, इथे आपण ते घेतलेलं आहे। इथे आपल्याला आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथून घेतलेत 2.5 इंच, दंड घेर घेतलाय 5.5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच अशा क्रॉस रेषा आखून घ्यायच्यात आपल्याला। इथे आपल्याला ही रेषा आखून घ्यायची, मी याप्रमाणे असा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्याला आतल्या बाजूला 1/2 इंच आत घेऊन हा शेप देऊन घ्यायचा आहे, आणि आता आपण याचं कटिंग करून घेऊयात। यानंतर आपल्याला आता हे पुढच्या भागाला आपण शेप दिलेला आहे तोही कट करून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपलं हे प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग तयार झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला मी सांगितलेलं आहे। इथे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।